श्री सुनील शेड़के महोदय बोला सुनील शेड़के अध्यक्ष महोदय माझ्या मतदार संघातील जनरल मोटर या कंपनीतील कामगार गेले अडीच वर्षापासून आमच्या हाताला काम मिळावं आम्हाला पुन्हा नव्याने जी कंपनी येईल त्या कंपनीमध्ये रुजू करून घ्यावं या करता सातत्याने मागणी करतायत आणि ही मागणी राज्य सरकारकडे करतायत न्याय मिळावा म्हणून कोर्टामध्ये देखील लढा देतायत आणि काही दिवसापूर्वी कोर्टाने काही निर्णय दिले आणि त्या अनुषंगाने राज्याचे उद्योग मंत्री आणि कामगार मंत्र्यांनी देखील जनरल मोटर कंपनीच्या बाजूने काही निर्णय दिले अशा पद्धतीची माहिती माझ्या स्थानिक कामगारांनी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय जवळपास 1600 अधिक कर्मचारी कंपनी रोलवरती काम करतायत आणि 2500 पेक्षा अधिकचे कर्मचारी हे ठेकेदारी कंत्राटी बेसवरती काम करणारे माझे स्थानिक म्हणजे राज्यभरातून आलेले कर्मचारी त्या ठिकाणी काम करतायत आणि आज कंपनीकडनं सांगितलं जाते की आपल्याला 27 तारखेपर्यंत व्हीआरएस पॅकेज जे काय आपल्याला देतोय ते 110 दिवसाचं आम्ही देणार आहे आणि 27 तारखेपर्यंत आपण कंपनीमध्ये यावं अग्रीमेंट वरती सही करावी आणि आपण कंपनीमधून बाहेर पडावं जर 27 तारखेपर्यंत आपण आला नाही तर आम्ही पुढचं पॅकेज जे काय ते तुम्हाला देणार नाही अशा पद्धतीची देखील तंबी देण्याचं काम केलंय अध्यक्ष मोदय या ठिकाणी सदनात उद्योग मंत्री मोदय आहेत कामगार मंत्री मोदय देखील मला वाटतं आहेत माझी दोघांनाही विनंती आहे की आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो याचा अर्थ सरकारनं जो काही निर्णय घेईल त्याचं आम्ही समर्थन करू अशा पद्धतीनं आम्हाला गृहीत धरू नका पुढील आठवड्यामध्ये हे सर्व कर्मचारी आपल्या परिवाराला घेऊन रस्त्यावरती उतरणार आहेत आम्ही त्यांच्या सोबत उतरणार अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे याच्यावरती निर्णय घ्यावा मुद्दा निर्णय घ्यायला राज्य सरकारला सांगावं